प्रसिद्ध रेडिओ निवेदक अमीन सयानी यांचं निधन झालंय. उद्घोषक आणि गीतमालेचे होस्ट अमीन सयानी यांचं निधन झालंय. वयाच्या 91 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचं निधन झालंय. याबद्दल आणखी माहिती घेऊ. आपले प्रतिनिधी चंद्रकांत शिंदे आता आपल्यासोबत आहेत. चंद्रकांत, रेडिओवरचं निवेदन म्हटलं की आजही अमित सयानी यांचा आवाज अनेकांना आठवतो. हो, बरोबर आहे. तू म्हणतोस ते नमस्कार भाईओ बहिणो, मैं आपका दोस्त अमीन सयानी बोल रहा हूँ हे वाक्य ऐकण्यासाठी अनेक जण रेडिओवरती अगोदरच बसत असत, कारण त्यांचा बिना का गीतमाला हा कार्यक्रम खूपच लोकप्रिय होता. अमीन सयानींबद्दल बोलायचं झालं तर ते भारतातले पहिले लोकप्रिय रेडिओ स्टार, म्हणजे त्यांची ख्याती इतकी होती की कलाकार त्यांच्या मुलाखती, म्हणजे तर अमीन सयानी आपली मुलाखत कधी घेतात किंवा आपल्याबद्दल कधी बोलतात याची आवर्जून वाट पाहायचे. 21 डिसेंबर 1932 त्यांचा मुंबईत जन्म झाला होता आणि 1952 त्यांनी बिना का गीतमाला हा कार्यक्रम सादर करण्यास सुरुवात केली. त्याच्यापूर्वी त्यांनी ऑल इंडिया रेडिओवरती काम सुरू केलेलं, परंतु ह्या बिना का गीतमाला 1952 सुरू झालेला, जो 1994 सुरू होता. आणि त्याच्यानंतर त्यांनी आतापर्यंत, म्हणजे त्यांच्या कारकिर्दीमध्ये जवळजवळ 54,000 रेडिओ कार्यक्रम केले, 19,000 जिंगल्स गायले. आणि तसं पाहायला गेलं तर त्यांच्या आवाजाची जादू अनेक पिढ्यांवर होती. त्यांच्या या बिना का गीतमाला कार्यक्रमाची वाट आतुरतेने पाहिली जायची. आणि ते जेव्हा बिना का गीतमालामध्ये गाण्यांची क्रमवारी सांगायची आहे तर ते फक्त गाणी ते कोणत्या सिनेमातलं आहे किंवा कोणी गायलं आहे असं न फक्त एवढंच न सांगता त्याच्यामागचा इतिहासही सांगायचे. त्यामुळे तो कार्यक्रम फारच म्हणजे प्रचंड लोकप्रिय झाला होता. त्या गाण्यामागचे रंजक किस्से सांगायचे. चंद्रकांत शिंदे होते आत्ता आपल्यासोबत. त्यांनी पार्श्वभूमी सांगितली, प्रवास सांगितला काहीसा अमीन सयानी यांचा. धन्यवाद चंद्रकांत या माहितीबद्दल. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.